नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यासाठी तुम्ही दोन पद्धतीने अर्ज भरू शकतात एक तर आहे हा ऑफलाईन अर्ज पहा नवीन ऑफलाईन अर्ज या ठिकाणी आलेला आहे हा ऑफलाईन अर्ज आहे तसाच ऑनलाईन अर्ज आहे फक्त तुम्ही घरी बसले ऑनलाईन अर्ज भरू शकतात परंतु या ठिकाणी अर्जदाराचे हमीपत्र काय जण काय करतात या ठिकाणी स्वतः लिहून अपलोड करत आहेत तर तसं तुम्हाला करायचं नाही या ठिकाणी हे नवीन हमीपत्र आलेलं आहे पहा याची पी डी एफ फाईल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे या फॉर्मची आणि हमीपत्राची तिथून तुम्ही पाहू शकतात तर बघा हे ऑनलाईनसाठी हमीपत्र आहे आणि हे फॉर्मसोबत जे आहे ऑफलाईनसाठी हमीपत्र आहे काहीजण अपलोडच करत नाहीत तर मग तुमचा फॉर्म या ठिकाणी अप्रूव्ह होणार नाही जर तुम्ही हमीपत्र नाही दिलं तर त्यासाठी तुम्हाला हमीपत्र द्यायचं आहे ठीक आहे हमीपत्रामध्ये काय आहे कसं भरायचं आहे ती सर्व माहिती तुम्हाला सांगतोय आता काय झालं आहे पहा हे नवीन हमीपत्र आलं आहे परंतु याच्या अगोदर जे ॲप आहे पहा हे नारी शक्ती ॲप इथून तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता ठीक आहे तर या ॲपवरती एक जुना हमीपत्र होतं पहा भरपूर भरपूर जणांनी सुरुवातीला या ठिकाणी ॲप चालू झाल्याबरोबर त्या हमीपत्रासोबत फॉर्म भरलेले आहेत तुम्ही म्हणाल की मग आता नवीन हमीपत्र आले तर मग आमचं फॉर्मचं काय होईल तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्ही जो ऑनलाईन जुना फॉर्म भरलेला आहे जो नवीन ॲप अपडेट झाल्यानंतर नवीन सर्व ऑप्शन देखील आलेत पहा ऑनलाईन फॉर्म भरताना तर ज्यांनी जुना फॉर्म भरलेला आहे जुना हमीपत्र भरलेलं आहे त्यांच्यासाठी काहीही घाबरण्याचं कारण नाही फक्त आता तुम्ही नवीन जे लोक फॉर्म भरतील या ठिकाणी ठीक आहे म्हणजे आज फॉर्म भरतील उद्या भरतील किंवा एकतीस ऑगस्ट पर्यंत कधीही फॉर्म भरतील त्यांच्यासाठी पहा हे नवीन हमीपत्र जे आहे पुन्हा एकदा त्यांनी अपडेट केले सकाळीच हे हमीपत्र आलेलं आहे मी तुम्हाला ऑलरेडी सकाळीच टेलिग्राम चॅनलवरती आपले दिलेलं आहे फक्त हमीपत्र भरताना या ठिकाणी तुम्हाला काय काय काळजी घ्यायची काय काय टिकमार्क करायचे ते तुम्हाला सर्व सांगणार आहे जुन्या लोकांनी जे हमीपत्र अपलोड केलेले आहेत त्यांना परत फॉर्म भरायची गरज नाही पुन्हा एकदा सांगतोय परत फॉर्म भरायची गरज नाही आता नवीन ॲप अपडेट झालेलं आहे इथं नवीन आ, हे सारे ऑप्शन देखील आलेले आहेत पहा हे असा ऑफलाईन फॉर्म आलेला आहे तसाच ऑनलाईनचा फॉर्म देखील आहे याच्यामध्ये हे सर्व ऑप्शन आलेले आहेत नवीन फॉर्म भरण्यासाठी देखील परंतु ज्यांनी फॉर्म जुने भरलेले आहेत त्यांना परत फॉर्म या ठिकाणी एडिट करता येत नाही तर तुम्ही म्हणाल की नवीन फॉर्म नवीन हमीपत्र आले तर आम्हाला पुन्हा फॉर्म भरायचा का तर परत फॉर्म भरायची गरज नाही ऑलरेडी आहे तो फॉर्म तुमचा राहून द्यायचा आहे ठीक आहे तर सर्वात अगोदर मी हे ठिकाणी किंनी हे हमीपत्राचं सांगतो पहा नवीन हमीपत्र कसं आलेलं आहे कसं भरायचं ते सांगतो परंतु त्याच्या अगोदर पहा या ठिकाणी स्वतः या ठिकाणी जे बालविकास विभागाचे मंत्री आहेत महिला व बालविकास विभागाचे त्यांनी सांगितलंय की तुम्हाला फॉर्म कुठे कुठे भरता येईल पहा मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी नारी शक्ती ऍपद्वारे भरता येणार आहे तुम्ही घरी बसल्या ऑनलाईन भरू शकता परंतु त्यासोबत तुम्हाला अजून कुठे फॉर्म भरता येईल पहा जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही काय डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे बरेच विद्यार्थ्यांचे कॅन्डिडेटचे कमेंट्स येतात की सर आम्ही या ठिकाणी नेमकं जॉईंट अकाउंट द्यायचं का त्याचबरोबर रेशन कार्ड हे या वर्षीचं आहे हे डॉक्युमेंट नाही तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू नका मग डायरेक्टली तुम्ही काय करा या ठिकाणी पहा ऑफलाईन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे किंवा काय अडचण असेल तर तुम्हाला कुठं कॉन्टॅक्ट करायचा आहे तर सर्व माहिती तुम्हाला सांगतोय बघा महिला अंगणवाडी सेविका यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा काही प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे आता मी जेवढं होईन तेवढं कमेंटचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु सर्वच गोष्टी मला ही माहिती असतील असं नाही त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं अंगणवाडी सेविका असतील अंगणवाडी पर्यवेक्षिका असतील सुपरवायझर असतील किंवा ग्रामसेवक असतील यांच्या तुम्ही फॉर्म भरू शकता आणि शहरी भागामध्ये राहत असाल तर महिला वॉर्ड ऑफिस जे असतात किंवा नगरसेवकचे ऑफिस वॉर्ड असतील तिथेही तुम्हाला सर्व फॉर्म भरण्याची सुविधा चालू आहे तर तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्याकडून माहिती जास्त प्रमाणामध्ये घेता येईल किंवा ऑनलाईन जर तुम्हाला फॉर्म भरायला जमत नाही नारी शक्ती ॲपवरनं ना काय प्रॉब्लेम वाटतोय बाबा ता इथं काय टाकावते कळत नाही आहे तर ऑनलाईन कसा फॉर्म भरायचा त्याच्या व्हिडिओची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि तिथूनही जर समजत नसेल तर तुम्ही हा ऑफलाईन फॉर्म जो आलेला आहे पहा हा ऑफलाईन फॉर्म भरून काय करायचं मग तुम्हाला या ठिकाणी अंगणवाडी सेविका असतील प्रेक्षिका असतील ग्रामशोक असतील किंवा शहरामध्ये ऑड वॉर्ड ऑफिस असेल म्हणजे तुमच्या तुमच्या ऑर्डमध्ये नगरसेवकांचं ऑर्ड ऑफिस असतं तिथं तुम्ही देऊ शकता अशा पद्धतीने तर हे ऑप्शन्स तुम्हाला दोनच ऑप्शन्स सध्या या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी आहेत अजूनपर्यंत तरी वेबसाईट आलेली नाही म्हणजे स्वतः या ठिकाणी पहा ऑफिशियल वेबसाईट जे ट्विटर हँडल आहे त्यांचं त्यांनी या ठिकाणी सांगितलं की ॲपद्वारे आणि ऑफलाईन पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकतात तर आता विषय राहतो तो हा मी पत्राचा बघा ऑफलाईन फॉर्म भरताना ह्या फॉर्मसोबतच तुम्हाला खाली जर पाहिलं तर इथं सर्व माहिती दिली आहे पहा अर्ज भरून कोण कोण घेऊ शकत ज्याच्यामध्ये पहा कोण कोण भरू शकतं सामान्य महिला त्याचबरोबर हे सर्व जे आहे या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी ठीक आहे त्याच्यासोबतच तुम्हाला या ठिकाणी पहा याच्यासोबत ऑफलाईन फॉर्म भरताना देखील हमीपत्र दिले पहा हे ऑनलाइन साठी आणि ऑफलाईनसाठी दोन्ही सेमच हमीपत्र आहेत तर ह्याच्यासोबतच हे हमीपत्र तुम्हाला भेटेल इथं तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरला तर एक हार्ड कॉपीमध्ये या ठिकाणी पोचपावती देखील तुम्हाला भेटणार आहे ठीक आहे हा हो, ऑफलाईनचं झालं ऑफलाईन फॉर्म भरताना तुम्हाला हमीपत्र ही फॉर्म फॉर्मसोबत आहे या फॉर्मची ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आता ऑनलाईन फॉर्म भरताना पहा बरेच जण या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरायचे राहिले असतील तर त्यांनी हे नवीन हमीपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे ॲपवरती देखील हे हमीपत्र आलेलं आहे ठीक आहे फक्त आता ज्यांनी ओल्ड फॉर्म भरलेले आहेत त्यांना परत या ठिकाणी एडिट करायची गरज नाही एडिटचा ऑप्शन नाही आहे किंवा ओल्ड फॉर्म भरलाय तर तुम्ही म्हणाल की नवीन फॉर्म भरायचा का हा तर नाही त्याची गरज नाही या ठिकाणी तुम्ही जो पहिला फॉर्म भरलेला आहे तोच राहून द्यायचा आहे जे जुनं हॉल हमीपत्र होतं त्यांनी ॲपवर दिलेलं होतं तेच तो, तो आपण भरलेला आहे ठीक आहे परंतु नवीन याच्यामध्ये पहा काय काय त्यांनी दिले आता मी घोषित करतो की अशी खून करायची तुम्हाला ठीक आहे प्रत्येकाच्या समोर प्रत्येकाच्या समोर खून करायचे कसं भरायचे पहा मी पत्र माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखा रुपयांपेक्षा अधिक नाही इथं खून करायचे माझ्याकडे कर उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने पिवळे किंवा रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणातून सूट देण्यात यावी जर तुम्हाला याच्यामध्ये सूट हवी असेल तरच तुम्हाला मार्क करायचे ठीक आहे जर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडं आहे तर तुम्ही वरती इथं खून केलेलीच आहे अडीच लाखा रुपयापेक्षा कमी अधिक नाही आहे तर पिवळे आणि केसरी रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला सूट घ्यायची असेल तर इथे टिक मार्क करायचे ठीक आहे अन्यथा नाही करायची माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही मग तुम्हाला टिक मार्क करायची आहे मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित सरकारी कर्मचारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन जे आहे किंवा निवृत्तीवतीन घेत नाही आहे तर मार्क करायचे हे डिक्लेरेशन द्यायचे आहे तुम्हाला त्याचसोबत पाहता जे कंत्राटी कामगार आहेत किंवा कंत्राटी कर कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी माहि महत्वाची माहिती दिली आहे पहा मी बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कार्यरत असले असलेली कर्मचारी किंवा स्वयंस्वी कामगार किंवा कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न अडीच लाखाच्या पेक्षा कमी आहे म्हणजे अडीच लाखाच्या आतमध्ये आहे जास्त नाही या ठिकाणी तुम्हाला हे डिक्लेरेशन द्यायचं आहे जर तुम्ही कंत्राटी कर्मचारी असाल तर ठीक आहे त्यानंतर मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही इथं देखील तुम्हाला टिकमार करायचे हे सर्वांसाठीच आहे ठीक आहे लाभ घेतलेला नाही लाभ घेतला असेल तर तुम्ही अपात्र होणार दीड हजार रुपयापेक्षा अधिकचा ठीक आहे दीड हजार रुपये असेल किंवा त्यापेक्षा अधिक परंतु दीड हजाराच्या आतमध्ये असेल तर या ठिकाणी चालेल दीड हजार हजार किंवा दीड हजारपेक्षा अधिक या ठिकाणी लाभ आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाहीये पहा खाली माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी आमदार खासदार या ठिकाणी नाही इथं करायची आहे माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाही टिकमार करायचे माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने किंवा ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत वाहने नाहीत आता बघा तुमच्या जर कुटुंबात किंवा तुमच्या नावावरती कुटुंबातील सदस्यही म्हटलं आहे समजा तुमच्या या ठिकाणी मुलाच्या नावावरती आहे किंवा या ठिकाणी बहिणीच्या नावावरती म्हणजे जर तुम तुमच्या या ठिकाणी चार जणांचं कुटुंब आहे ठीक आहे तर चार जणांच्या जे सदस्य आहेत त्यांच्या तुमच्या किंवा तुमच्या इतर कुटुंबाच्या नावावरती चार चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून बाकीचे जर वाहनं असतील चार चाकी कुठलंही तर मात्र तुम्ही अपात्र आहात तर तुम्हाला इतर डिक्लेरेशन टिकमार्क कशामुळे करायची आहे याच्यावरती कि मा की माझ्याकडं वाहन नाही म्हणून जर तुम्ही इथं टिकमार्क नाही केली तर मग ग्राह्य धरलं जाईल की तुमच्याकडं वाहन आहे ठीक आहे याच्यावर टिकमार्क केले म्हणजे तुमच्याकडं वाहन नाही येत त्यानंतर पहा माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतला नाही हे देखील तुम्हाला टिकमार्क करून या ठिकाणी डिक्लेअर करायचं आहे माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित बघा प तुमच्या कुटुंबामध्ये विवाहित महिलांना या ठिकाणी लाभ घेता येतोय परंतु अविवाहित ज्या मुली आहेत त्यांनाही तुमच्या कुटुंबामध्ये फक्त एकाच महिलेला अविवाहित महिलेला लाभ घेता येणार आहे मग तुमच्या कुटुंबामध्ये दोन विवा अविवाहित मुली असतील तर त्यापैकी एकेलाच लाभ भेटेल एकापेक्षा दोघांना लाभ भेटणार नाही म्हणजे या ठिकाणी एकच लाभ घेतला आहे असं तुम्हाला त्यांना सांगायचं आणि टिकमार्क करायची आहे इथे लिहिलेले आहे पा घोषित करतोय अशी खून करा म्हटलेले टिकमार्कची ठीक आहे तर हे सर्व टिकमार्क अशा टिक पद्धतीने तुम्ही ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी पात्र आपत्र आहात ते पद्धतीने तुम्हाला सर्व वाचून टिकमार्क करायचे आहेत त्यानंतर मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर पोर्टल वर आधार क्रमांक आधारित प्रम प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरण तर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाईम ओ टी पी माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल आता तुम्ही ज्यावेळेस आधार कार्ड नंबर टाकाल ऑनलाईन फॉर्म भरताना तो आधार कार्ड नंबर ते चेक करतील म्हणजे तो आधार कार्ड नंबर तुमचा चेक करायची तुम्ही ह्याद्वारे ह्या हमीपत्राद्वारे काय करताय त्यांना परवानगी देताय आधार कार्डवरून सर्व हिस्ट्री तुमची काढली जाईल तर मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पठवण्यासाठी याच्यामध्ये पहा माझी ओळख पठवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून वापर करू शकतात असे तुम्ही या ठिकाणी हमीपत्रामुळे हमी देत आहे मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार ई के वर्णन करण्यास पूर्ण सहमती देत आहे म्हणजे योजनाशी या ठिकाणी त्याचा लाभ घेण्यासाठी आधार के करण्यासाठी सहमती देत आहे त्यानंतर इथं स्थळ लिहायचे पहा दिनांक कधी हा फॉम हमीपत्र भरलाय ते लिहायचे किंवा फॉर्म भरलाय ते आणि इथं तुमचं नाव लिहायचं आहे आणि वरती साईन करायची आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर एस एम एसद्वारे तुम्हाला कळून येईल किंवा ॲपमधनं तुम्ही त्याचा स्टेटस जो आहे तो चेक करू शकतात हे सर्व भरल्यानंतर मग तुम्हाला याची प्रिंट आऊट घ्यायची आहे ठीक आहे म्हणजे भरल्यानंतर प्रिंट आउट नाही घेतली चालेल फक्त त्याचा फोटो काढायचा आहे आणि मोबाईलमधूनच तुम्ही त्या ह्या ॲपमध्ये जे आहे त्या ठिकाणी अपलोड करू शकतात तर हे नवीन हमीपत्र जे आहे आलेलं आहे अशा पद्धतीने भरायचं आहे हे हमीपत्र जे आहे आता जुन्या लोकांनी जे हमीपत्र भरलेलं आहे ओल्ड हमीपत्र ते बघा अशा पद्धतीने होतं ज्याच्यामध्ये जमिनीचा देखील उल्लेख होता ते त्यांनी काढून टाकलेला आहे त्याचबरोबर इतर देखील उल्लेख होता चार चाकी वाहनाचा देखील होता सर्वांना या ठिकाणी ऑलरेडी टिक मार्क होती अशा पद्धतीने होतं पा आहे ठीक आहे तर आता आ, हे भरलेलं असेल तुम्ही तरी ठीक आहे तुम्हाला परत फॉर्म भरायची गरज नाही पुन्हा डबल डबल फॉर्म भरू नका जे नवीन आता फॉर्म भरतील कॅन्डिडेट त्यांच्यासाठी या ठिकाणी हे महत्त्वाचं आहे नवीन हमीपत्र आलेलं आहे सकाळीच नवीन हे ॲप देखील अपडेट झालेलं आहे तर हमीपत्राची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि ऑफलाईन तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर ऑफलाईन फॉर्मचं हा नवीन फॉर्म आहे पहा अशा पद्धतीचा अपडेटेड फॉर्म आहे हा देखील फॉर्म जो आहे याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे जुने देखील ऑफलाईन फॉर्म होते परंतु हा नवीन अपडेटेड फॉर्म तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे दोन्ही तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता अजून तुम्हाला याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि येणाऱ्या सर्व पुढील महत्वाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद